इनस्केप च्या क्रिएट एंड फॉरमॅट टेक्स्ट वरील पाठात आपले स्वागत। आपण शिकणार आहोत टेक्स्ट समाविष्ट करणे, फॉरमॅट आणि अलाइन करणे, स्पेसिंग आणि बुलेट्स। शेवटी सिंपल फ्लायर बनवण्याची कृती जाणून घेऊ। या पाठासाठी वापरणार आहोत Ubuntu Linux 12.04 OS Inkscape version 0.48.4। मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्यूशन वापरून रेकॉर्ड करीत आहे, यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील। Inkscape उघडू। टूलबॉक्स मधील टेक्स्ट टूल द्वारे टेक्स्ट समाविष्ट करता येते। टेक्स्ट दोन पद्धतीने लिहिता येते, रेग्युलर टेक्स्ट आणि फ्लोड टेक्स्ट। आधी रेग्युलर टेक्स्ट बद्दल जाणून घेऊ। टेक्स्ट टूल क्लिक करून नंतर कॅनव्हास वर क्लिक करा। स्पोकन शब्द टाइप करा। टेक्स्ट सामावून घेण्यासाठी टेक्स्ट बॉक्स मोठा होत जातो। लाइन ब्रेक्स स्वतः घालावे लागतात। नव्या ओळीवर जाण्यासाठी एंटर दाबून ट्यूटोरियल असे टाइप करा। हा शब्द मागील ओळीवर नेण्यासाठी कर्सर टी अक्षराआधी ठेवा। बॅकस्पेस दाबा आणि दोन शब्दांमध्ये स्पेस द्या। याच प्रकारे स्पोकन ट्यूटोरियलच्या खाली नव्या ओळीवर http://spoken-tutorial.org हे टाइप करा। फ्लोड टेक्स्ट वापरून टेक्स्ट समाविष्ट कसे करायचे ते पाहू। आता मी LibreOffice Writerच्या फाइलमध्ये सेव्ह केलेले टेक्स्ट कॉपी करणार आहे। Ctrl+A दाबून संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि Ctrl+C द्वारे कॉपी करा। आता Inkscape वर जाऊन टेक्स्ट टूल सिलेक्ट केले असल्याची खात्री करा। कॅनव्हास वर क्लिक करून आयत किंवा चौरसाकृती टेक्स्ट एरिया काढण्यासाठी माउस ड्रॅग करा। माउसचे बटण सोडल्यावर कॅनव्हास वर निळ्या रंगाचा आयताकृती बॉक्स तयार होईल। आता टेक्स्ट बॉक्सच्या आत डाव्या वरील कोपऱ्यात टेक्स्ट प्रॉम्प्ट ब्लिंक होताना दिसेल। कॉपी केलेले टेक्स्ट Ctrl+V दाबून पेस्ट करा। टेक्स्ट बॉक्सचा रंग लाल झालेला दिसेल, कारण समाविष्ट केलेले टेक्स्ट बॉक्सच्या मर्यादेपेक्षा अधिक झाले आहे। हे टेक्स्ट बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यातील छोट्या डायमंड हँडलद्वारे नेट करू। क्लिक करून टेक्स्ट बॉक्सचा रंग निळा होईपर्यंत ड्रॅग करा। शेवटचे वाक्य हे त्याच्या मागील वाक्याबरोबर जोडले गेले आहे। शेवटचे वाक्य वेगळे करण्यासाठी त्या वाक्याच्या सुरुवातीला दोन वेळा एंटर दाबा। टेक्स्टसाठी असलेले विविध फॉरमॅटिंगचे पर्याय समजून घेऊ। स्पोकन ट्यूटोरियल शब्दावर क्लिक करा। मुख्य मेनूवर जा। टेक्स्ट वर क्लिक करून टेक्स्ट अँड फॉन्ट पर्याय वर क्लिक करा। फॉन्ट आणि टेक्स्ट हे पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल। फॉन्ट टॅब खाली अनेक पर्याय आहेत। फॉन्ट फॅमिली मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फॉन्ट्सची यादी दिसेल। तुमच्या पसंतीचा फॉन्ट निवडू शकता। सिलेक्ट केलेला फॉन्ट कसा दिसेल हे प्रीव्यू बॉक्स मध्ये बघता येतो। मी बिटस्ट्रीम चार्टर हा फॉन्ट निवडला आहे। स्टाइल खाली नॉर्मल, इटॅलिक, बोल्ड आणि बोल्ड इटॅलिक हे चार पर्याय आहेत। तुम्ही गरजेप्रमाणे स्टाइल निवडा। मी बोल्ड निवडत आहे। फॉन्टचा आकार बदलण्यासाठी ड्रॉपडाऊन वापरून आकार निवडा। हे छोटे दिसत असल्यामुळे मी 64 हा मोठा फॉन्ट निवडत आहे। पुढे लेआउट हा पर्याय आहे। या पर्यायासाठी प्रीव्यू दिसत नसल्यामुळे याबद्दल नंतर जाणून घेऊ। फॉन्ट टॅबच्या पुढील टेक्स्ट टॅबवर क्लिक करा। येथील प्रीव्यू विंडोमध्ये टेक्स्ट दिसेल। येथे तुम्ही टेक्स्टमध्ये कुठलेही बदल करू शकता। अप्लाय वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा। टेक्स्ट फॉरमॅट झालेले दिसेल। खालच्या भागातील कलर पॅलेट द्वारे टेक्स्टचा रंग बदलता येतो। मरून रंगावर क्लिक करा। http://spoken-tutorial.org या URL मधील टेक्स्ट सिलेक्ट करा। टेक्स्ट फॉरमॅटिंगचे पर्याय टूल कंट्रोल्स बार वर देखील उपलब्ध आहेत। मी बिटस्ट्रीम चार्टर हा फॉन्ट त्याचा आकार 28 आणि रंग निळा निवडणार आहे। परिच्छेदातील टेक्स्ट निवडू। टेक्स्ट टूल आधीच सिलेक्ट केलेले असल्यास
टेक्स्ट बॉक्स मध्ये जाण्यासाठी टेक्स्ट वर क्लिक करा। फॉन्टचा आकार बदलून 25 करा। कॅनव्हासच्या आतील टेक्स्ट हलवण्यासाठी डायमंड हँडल क्लिक करून ड्रॅग करा। आता टेक्स्ट अलाइन करू। टूल कंट्रोल्स बार वर इटॅलिक आयकनच्या पुढे चार आयकन आहेत, जे टेक्स्ट डावीकडे, मध्यात किंवा उजवीकडे अलाइन करेल। चौथा पर्याय टेक्स्ट बॉक्सच्या बाउंड्रीज मध्ये टेक्स्ट जस्टिफाय करेल। पुढे जाण्यापूर्वी मी लेफ्ट अलाइन वर क्लिक करत आहे। अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट पर्याय वापरून देखील टेक्स्ट अलाइन करता येते। मुख्य मेनूतील ऑब्जेक्ट मेनू वर क्लिक करून अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट पर्याय निवडा। आता स्पोकन ट्युटोरियल हा शब्द मध्यात आणण्यासाठी यावर क्लिक करू। प्रथम रिलेटिव टू पर्यायासाठी पेज हे पॅरामीटर सेट केले आहे का ते तपासा। सेंटर ऑन वर्टिकल ऍक्सिस वर क्लिक करा। आता टेक्स्ट मध्यात अलाइन झाल्याचे दिसेल। येथे खालच्या रिकाम्या भागात आणखी काही टेक्स्ट लिहू। फॉस कॅटेगरीज असे टाइप करा। हे टेक्स्ट पानाच्या मध्यात अलाइन करण्यासाठी सेंटर ऑन वर्टिकल ऍक्सिस वर क्लिक करा। कॅनव्हास वर लिनक्स, लेटेक, सायलॅब, पायथन अशी काही फॉसची नावे स्वतंत्रपणे आणि कुठेही टाइप करा। आता हे टेक्स्ट एकाच रो मध्ये समान अंतरावर अलाइन करा। चारही टेक्स्ट शिफ्ट बटणाच्या सहाय्याने सिलेक्ट करा। अलाइन बेसलाइन ऑफ टेक्स्ट आणि डिस्ट्रीब्यूट बेसलाइन ऑफ टेक्स्ट हॉरिझॉन्टली वर क्लिक करा। या शब्दांमधील अंतर समान नसल्याचे लक्षात येईल। पहिल्या शब्दातील पहिले आणि दुसऱ्या शब्दातील पहिले अक्षर यांच्यातील अंतर समान आहे, परंतु प्रत्यक्ष शब्दांतील अंतर समान नाही। हे उभ्या टेक्स्ट साठी देखील असेच कार्य करते। हे पर्याय काही ठराविक ठिकाणी उपयोगी पडू शकतात। आता शब्दांमधील अंतर समान करणार आहोत, त्यासाठी डिस्ट्रीब्यूट खालील पहिल्या ओळीतील चौथ्या आयकन वर क्लिक करा। आता शब्दांतील अंतर सारखे झाले आहे। पुढे परिच्छेदातील ओळींमधील अंतर कमी जास्त कसे करायचे हे शिकू। टेक्स्ट बॉक्स मधील परिच्छेदावर डबल क्लिक करा। टूल कंट्रोल्स बार वरील स्पेसिंग बिटवीन लाइन्स आयकन ओळींमधील अंतर कमी जास्त करतो। अंतर वाढल्यावर काय होते ते बघा। मी लाइन स्पेसिंग 1.50 ठेवत आहे। पुढील आयकन अक्षरातील अंतर कमी जास्त करेल। पुन्हा अप आणि डाउन एरो वर क्लिक करून होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या। येथे स्पेस पॅरामीटर 0 ठेवू। कॅनव्हासच्या दोन्ही उभ्या कोपऱ्यात रिकामी जागा दिसत आहे, त्यात काही टेक्स्ट टाइप करू। कॅनव्हासच्या बाहेर लर्न ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर फ्री असे वाक्य टाइप करा। फॉन्ट बदलून तो उबंटू करा। फॉन्टचा आकार 22 करा आणि टेक्स्ट बोल्ड करा। टूल कंट्रोल्स बार वरील वर्टिकल टेक्स्ट या शेवटच्या आयकनवर क्लिक करा। टेक्स्ट उभ्या पद्धतीने अलाइन झालेले दिसेल। सिलेक्टर टूल वापरून टेक्स्ट वर क्लिक करून कॅनव्हासच्या डाव्या कोपऱ्यात ते सरकवा। टेक्स्टची दुसरी प्रत मिळवण्यासाठी Ctrl+D दाबा। दुसरी प्रत कंट्रोल कीच्या सहाय्याने दुसऱ्या कोपऱ्यात हलवा। आता परिच्छेदात असलेल्या टेक्स्टला बुलेट पॉइंट्स देऊ। इनस्केप टेक्स्ट साठी बुलेट किंवा अंकांची सूची देत नाहीत। बुलेट पॉइंट्स स्वतः बनवावे लागतात। एलिप्स टूल वर क्लिक करून लाल रंगाचे छोटे वर्तुळ काढा। ही बुलेट परिच्छेदातील पहिल्या ओळीवर नेऊन ठेवा। त्याची दुसरी प्रत करून पुढील वाक्यावर नेऊन ठेवा। हे सर्व वाक्यांसाठी करा। आपल्या गरजेनुसार टेक्स्ट तयार झाले आहे। शेवटी हे फ्लायर सारखे दिसण्यासाठी थोडे नक्षीकाम करू। हा पूर्ण झालेला फ्लायर आहे। आपण वर आणि खाली बॉर्डर्स टाकल्या आहेत। टेक्स्ट भोवती गोलाकार आयत आणि लंब वर्तुळे काढली आहेत। फ्लायर साठी तुम्ही कलात्मकता वापरून विविध लेआउट आणि डिझाईन्स बनवा। थोडक्यात
आपण टेक्स्ट समाविष्ट करणे, फॉरमॅट आणि अलाइन करणे, स्पेसिंग आणि बुलेट लिस्ट बनवायला शिकलो, तसेच सिंपल फ्लायर बनवायला शिकलो। असाइनमेंट: फ्लायर असा बनवा। टेक्स्ट टाइप करण्यासाठी टेक्स्ट टूल वापरा। रेक्टेंगल टूल वापरून बुलेट्स आणि बॉक्सेस बनवा। स्टार टूल वापरून 10 कोपरे असलेली चांदणी काढा। कलर पॅलेट आणि फिल अँड स्ट्रोक वापरून रंग बदला। अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट वापरून टेक्स्ट अलाइन करा। स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल। जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते। ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते। अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे। सहभागासाठी धन्यवाद।